काय राहिलं आता म्हणी आता म्हणी आणि आता कॉस्को मधून घरी आलो आहे आणि रस्त्यातच खूप भूक लागून गेली होती पण म्हटलं आता ऑलरेडी आम्ही कॉस्को मधून परचेस केला होता पिझ्झा बेस आणि ह्या पिझ्झा बेस अमितला खूप हौस होती की आपण स्वतः बनवूयात पिझ्झा आज त्याच्या हाताने आणि तो बघा कसा बनवतो आहे ते आणि मी त्याला जस्ट प्रिपरेशन करून देते आहे तर याच्याबरोबर बघा ह्याला ह्या आता कॉस्को म्हणजे होलसेल म्हणजे कोणतंही तुम्ही वस्तू घ्यायला जाल ती अमाप प्रमाणात येते तर आतमध्ये एक झिप पाउच ऑलरेडी तिथे आहे आणि त्यामध्ये मी उरलेले दोन पिझ्झा व्यवस्थित ठेवून फ्रीजमध्ये ते स्टोअर करू शकेल जोपर्यंत मी नेक्स्ट वापरत नाही तोपर्यंत तर चार पिझ्झा स्लाईस त्याच्यातले आम्ही दोन करणार आहोत आय डोंट नो एवढं संपतं की नाही बट चला म्हटलं अमितचा उत्साह बघून मला पण म्हटलं चला आपण त्याला थोडी हेल्प करावी आणि याच्यात आहे चार पिझ्झा स्लाईस आणि चार पिझ्झा सॉस म्हणजे आपण त्याला आता बेस देणार बेसवर पिझ्झा सॉस लावून आता बघा आणि अमित पुढे काय करतो हेल्प मला ते पण खूप एक्साइटिंग आहे ग्रीन आहे येलो आहे आणि रेड स्पाइसेस ऑरगॅनो पेपर आई मीन द पेपर गोज आफ्टर आई थिंक आफ्टर का ऑरगॅनो नो ओके बघ आपण टाकत नाही मी आज पहिल्यांदा ऑरगॅनो वापरते नको टाकू ना मला वाटलं थोडस स्पायसेस ऍड करण्यास ओके तिकडे पण टाक हा करू हेल्प का नको ऑलमोस्ट डन नेक्स्ट टाइम वी शुड पुट द सॉस आफ्टर द चीज आफ्टर द चीज बरोबर आहे नाही असंच करतो ना हां असे खाज असतात मग सांगायचं ना तुला तर आज आहे रक्षाबंधनचा दिवस आणि त्याचीच ही तयारी चालली आहे सगळी तर राखी पहिलेच आणून ठेवल्या होत्या आणि अमोली पण आता रेडी होते अमित रेडी होतोय आणि अमोली त्याच्या बाबांना पण घालणार आहे राखी सो सगळे आणि मी पण रेडी ऑलमोस्ट माझं जे ओवाळचं ताट आहे ते पण रेडी होत आहे तर बहीण भावामध्ये रुसवे फुगवे असतात भांडण असतं पण प्रेम पण तितकंच असतं तर चला मग आता मी तयारी करून घेते आणि अमोली आणि अमित रेडी आहेत त्यांचे बाबा पण रेडी आहेत सो इथे मी हे बुके आणला होता आणि त्याचे म्हटलं चला ताट सजवूयात तर छान वाटतं नाही तर तुमची कशी राखी झाली हे पण मला सांगा आणि इथे आता रेडी ताट तिला खूप आवडतं इंडियन वेअर म्हणजे ती असे आपण वेस्टर्न कपडे घालतोच आणि पण अशा काही खास ज्या मुवमेंट असतात तर ती अजिबात मिस करत नाही तर खास करून ती रेडी होते आणि आता तिच्या बाबांना राखी बांधते अमितला ऑलरेडी बांधली गेली आहे आता आता काय राहिलं आता म्हणी आता म्हणी
येणार आहे अमली त्या मणीच. तर हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा डे आहे, तर आज अमलीच्या स्कूलमध्ये ओरिएंटेशन आहे. तर मी रेडी झाले आणि आता जायचं आहे. तर वाजले आहेत 3 आणि 3:30 पर्यंत आम्हाला तिथे पोचायचं आहे. आता स्कूल त्यांचं ओपन होणार आहे. शॉपिंगला आम्ही गेलो होतो स्कूलच्या, क्लोथ शॉपिंग, काही स्टेशनरी, तर हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि आता खूप कमी वेळ राहील, खूप थोडे दिवस राहिले, स्कूल ओपन होणार आहे आता फायनली. सो तर हॅपीनेस पण आहे आणि ऊन खूप आहे, खूपच ऊन आहे. तर मुलं हॅप्पी पण आहे कारण खूप दिवस मस्त एन्जॉय केला व्हॅकेशनमध्ये. सो चला आता जस्ट नेलपेंट लावली, म्हटलं चला ब्ल्यू नेलपेंट लावूया. सो मॅचिंग मॅचिंग. चला मग आता भेटूया. आता मुली पण येतच असेल आणि आता मी निघते, बराच वेळ झाला आहे. सो चला भेटूया लवकरच. चलो मी तर रेडी आहे बॅक. सो रेडी. वा फिश बघा, फिश हे बघा, हे बघा. चलो अमोली चल, मी चालली आहे कार मध्ये. ये You have to do. This not why. चला खोत फक्त 5 नाही 10 मिनिटं थांबलो जास्तीत जास्त. फक्त टीचर वगैरे, ओरिएंटेशन म्हणजे टीचर वगैरे यांच्याशी ओळख असते खरी, नवीन टीचर आहे ना अमोली. तर चला झालं, आता निघतो आम्ही घरी. अमोली माझी बॅग ठेव इकडे. तर अमोली कसं वाटलं तुझ्या स्कूलमध्ये खूप दिवसांनी? छान. तर घरी आलो आणि चहाची वेळ झाली होती आणि खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की चहा बरोबर जर घरची खारी खायला मिळाली तर किती मस्त. तर इंडियन ग्रोसरी मधून ह्या पफ पेस्ट्री मी आणल्या होत्या आणि याच्यापासून मी आता खारी बनवणार आहे, होममेड खारी. तर बघूयात कशी बनते ते. मी पण फर्स्ट टाइम बनवते ते पण एअर फ्रायर मध्ये. आणि मी व्हिडिओ बघितले होते याचे की खूप छान बनते असं. तर चला बघूया, ट्राय करूया मग. तर मी इथे छान आधी स्लाइस करून घेतलेत आणि म्हणजे खारीच्या आकाराचे. आणि मग इथे आता मी बटर लावते आहे. तर वरच्याच याला मी लावणार आहे बटर. आणि एअर फ्रायर आधी मी प्रीहीट केला होता म्हणजे लावून दिला आहे. आणि इथे मी जिरा खारी करूयात आपण. तर जिरा मी टाकते, छान स्प्रिंकल करायचे, सगळीकडे एकसारखे पसरले पाहिजे. आणि एअर फ्रायर ऑलरेडी प्रीहीट केल्यानंतर ते आता म्हणजे एंड झालाय तो जे प्रीहीटला मी लावलं होतं. आणि इथे मी छान त्या जे आपण खारीच म्हणूयात आता तर ते छान अरेंज करूयात आतमध्ये एअर फ्रायरच्या. आता इथे मी टेम्परेचर सेट केलं आहे आणि स्टार्ट मी केलं आहे. आणि बघा आता खारी किती कशी बनते आणि फायनल लुक खारीचा. सो खूप मस्त बनली आहे. आणि आता आपण तिला काढून घेऊया. तर हे बघा कुरकुरीत अशी खारी, होममेड खारी तयार. आणि मी तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवते
कुरकुरीत अशी खारी झाली होती हे बघा. आणि ना त्याची चव पण इतकी अशी फ्रेश लागत होती, म्हणजे आता घरीच बनवली तर टेस्ट पण खरंच मला खूप आवडली. जसं आपण मार्केटमधून आणतो त्या खारीपेक्षाही अतिशय सुंदर